टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली इयत्ता तिसरी परिसर अभ्यास विज्ञान दहा पाण्याविषयी थोडी माहिती सुस्वागत मुलांना आज आपण पाणी असेही असते याविषयी माहिती मिळू पाणी ज्या भांड्यात ठेवू त्या भांड्याचा आकार घेते पाणी सपाट भागावर पसरते पाणी उतारावरून खाली वाहते पाणी तापलं पाणी गरम झालं की पाण्यातून वाफ निघते ती वाफ पाण्याचाच प्रकार आहे पाणीच आहे पाणी खूप थंड केली की ते गोठते म्हणजेच पाण्याचा बर्फ होतो बर्फ उघड्यावर राहिला की बर्फाला सभोवतालच्या हवेतून उष्णता मिळते बर्फ वितळू लागतो बर्फाचे पाणी होते पाण्याला पुरेशी उष्णता मिळाली की पाण्याची वाफ होते भांड्यातील उकळणाऱ्या पाण्याची वाफ झाली म्हणून भांड्यातील पाणी कमी होते वाफ थंड झाली की वाफेचे पाणी बनते पाण्यातून येणाऱ्या वाफेत धरलेली झाकणीगार होती म्हणून झाकणीच्या खालच्या बाजूने जमा झालेल्या वाफेपासून पाणी तयार झाले नवा शब्द शिका अवस्था अवस्था म्हणजे एखादा पदार्थ ज्या स्वरूपात आढळते ते रूप बाष्प हवेमध्ये पाण्याची वाफ असते त्याला बाष्प असे म्हणतात आपण रोज जे पाणी वापरतो ती पाण्याची द्रवरूप अवस्था आहे बर्फ पाण्याची स्थायुरूप अवस्था आहे वाफ ही पाण्याची वायुरूप अवस्था आहे पाण्याच्या अवस्था पाण्याच्या अवस्था तीन आहेत एक स्थायुरूप बर्फ द्रवरूप पाणी वायुरूप बाष्प करून पहा गमतीचा प्रयोग एक काचेचा पेला घ्या स्वच्छ फडक्याने तो आतून बाहेरून कोरडा करून घ्या पेला कोरडा झाल्याची खात्री करा आता पेल्यात बर्फाचे पाच सहा तुकडे टाका तुम्हाला काय आढळून येईल पेला जर आतून ओला झाला तर त्यात नवलते काय पण पेल्याची बाहेरची बाजूदेखील आपोआप ओलसर झालेली दिसते आहे की गंमत यावरून काय उलगडते पेल्याच्या भोवतालच्या हवेत बाष्प होते आपण पेल्यात बर्फाचे तुकडे टाकले त्यामुळे पेला थंड झाला पेल्याच्या भोवतालची हवा पण थंड झाली हवेतील बाष्पापासून पाण्याचे बारीक बारीक थेंब तयार झाले आणि पेला बाहेरून ओलसर झाला आई जेव्हा भाकऱ्या किंवा चपात्या करते तेव्हा पाणी पाण्याचे थेंब शिंपडते आणि ते लगेच नाहीसे होतात यावरून काय उलगडते तवा फार गरम असतो तव्याच्या उष्णतेमुळे पाण्याच्या थेंबांची लगेच वाफ होते करून पहा एका काचेच्या पेल्यात पाणी घ्या त्यात भर मीठ टाका चमच्याने ढवळा तुम्हाला काय आढळून येईल आता पाण्यात मीठ दिसत नाही चमच्याने पाण्याचा एक थेंब जिभेवर घ्या चव खारट लागते यावरून काय उलगडते चव खारट लागली याचा अर्थ मीठ दिसत नसले तरी पाण्यातच आहे म्हणजेच मीठ पाण्यात विरघळते काही पदार्थ पाण्यात विरघळतात जरा डोके चालवा पाण्यात अनेक पदार्थ विरघळतात त्यांची नावे सांगा साखर मीठ गूळ असे पदार्थ पाण्यात विरघळतात बर्फ तयार करण्यासाठी पाणी गोठवावे लागते अनेकांकडे फ्रीज असतो त्यामध्ये बर्फ तयार करता येतो कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ तयार होतो साखर विरघळलेल्या पाण्यात फळांचा रस घालतात रंग घालतात नंतर ते पाणी गोठवून याच पद्धतीने आईस फ्रूट बनवतात Thank you.